कधी जास्त आनंदी वाटतं, कधी ठीक वाटतं, किंवा कधी खूप कधीतरी एखाद वेळेला थोडंसं लो पण वाटू शकतं. तर असा मूड हा पूर्णपणे स्थिर असतो अशातला भाग नाही, पण आपण एक जनरल विचार करायचा असतो की दिवसातल्या 24 तासापैकी निदान एक 16 तास किंवा 12 तास तरी आपला मूड कसा असतो, की तेवढ्यात जर आपला मूड हा नॉर्मल राहत असेल, चांगला राहत असेल, तर मग तो आपण ज्याला आम्ही यूथ हायमिक म्हणतो आमच्या भाषेमध्ये, तर यूथ हायमिया आहे. जर तो खालच्या बाजूला जात असेल तर तो मग डिसथायमिया असा मूड असतो. पण डिसथायमिया असणं म्हणजे, पण डिप्रेशनचं सुद्धा त्याच्यात हे आहे की डिसथायमिया नुसतं वाटणं, की डिसथायमिक डिसऑर्डर असंही त्याला आम्ही म्हणतो, आणि मग डिप्रेशन ही त्याच्या पुढची स्टेज असते. तर कधीतरी मधून मधून लो वाटणं हा डिसथायमियाचा भाग असू शकतो. पण जसं मग अशी बोलताना करताना संदीपने पण सांगितलं की सातत्याने ही लक्षणं दिसायला लागली, सातत्याने किमान 15 दिवस, आता मी सांगतोय की जर लक्षणं कमीत कमी 15 दिवस ही जर लक्षणं दिसत असतील, तर मग आपल्याला नैराश्य आलंय किंवा आपल्या नैराश्याचा विकार आहे असं आपण म्हणायला हरकत नसते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची 2 लक्षणं म्हणजे उदास वाटणं, लो वाटणं, निराश वाटणं, उदास वाटणं, आणि कुठच्याही गोष्टीमध्ये म्हणजे ज्या गोष्टी करायला आपल्याला एरवी खूप आवडतात अशा, किंवा ज्याच्यातून आपल्याला खूप आनंद मिळतो अशा कुठच्याही आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्याशा न वाटणं, ही जर लक्षणं सातत्याने दिसत असतील तर नैराश्य असू शकतं. त्याच्याच बरोबर त्याच्या जोडीला मग वेगवेगळ्या प्रकारची आणखी लक्षणं असतात, की झोप कमी होणं किंवा झोप वाढणं, त्याच्यातही दोन्ही प्रकारचं दिसू शकतं, की झोप कमी होणं, टिपिकली झोप कमी होत असते, किंवा भूक कमी होणं, भूक मंदावणं, त्याच्यामुळे वजन कमी होणं किंवा जास्त होणं, भूक जास्त लागणं, कमी लागणं, त्याप्रमाणे वजन वाढणं किंवा कमी होणं, अशा प्रकारची व्हेजिटेटिव्ह लक्षणं ज्याला आम्ही म्हणतो ती दिसत असतात. त्याच्याच बरोबर सातत्याने मनात नकारात्मक विचार येणं, ज्याला आम्ही आयडियाज ऑफ हेल्पलेसनेस, म्हणजे जसं मगाशी म्हटलं मी कविता केली, त्याच्यात मन उदास उदास, मन निराश निराश, आणि मन हताश हताश असं जे म्हटलं, तर ती हेल्पलेस वाटणं, की मला कोणाचीच मदत होणार नाही, किंवा मी अगदी हेल्पलेस वाटणं, ह्या जी भावना ही पहिली भावना आहे. मग होपलेस वाटायला लागतं की नाही माझं काहीच ठीक होणार नाही, अशी पूर्ण निराशा येणं मनात, आणि वर्थलेस वाटणं, मी आता सगळं संपलंच आहे असं हताश भावना मनात येणं, किंवा असे सतत विचार मनात येणं, सतत कुठच्या तरी गोष्टीविषयी अपराधी भाव मनात येणं, गिल्ट मनात येणं, किंवा सतत पूर्वीचे आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी सतत आठवत राहणं, किंवा अशा प्रकारचे सातत्याने हे विचार येत राहतात, मग ते आणखीन सतत हे असे उदास हताश निराश हताश असं वाटून 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 शेवटी जेव्हा हताशपणाची भावना जेव्हा जास्त बळावते, तेव्हा मग जाऊन पुढे आत्महत्येचे विचार येणं हेही होऊ शकतात. आत्महत्येचे विचार सुद्धा, आत्महत्येचे नुसते विचारण्याचे सुद्धा कॅटेगरीज आहेत, की नुसतं आता मरावं असं, किंवा असे नुसतं विचार येतात, किंवा आता देवानी मला माझं जीवन संपवावं, किंवा मला आता मला मृत्यू यावा, एवढं नुसतं मनात वाटणं ही पहिली स्टेप असते. तर नाही मी आता हे तर त्याच्या पुढे जाऊन काही वेळेला की नाही हे संपवण्यासाठी मीच प्रयत्न करायला पाहिजे, अशी ही दुसरी स्टेप असते, की नाही मी प्रयत्न करायलाच पाहिजे काहीतरी, अशी ही दुसरी स्टेप असते. पण असे विचार येतात, आणि मग आणखीन कसला विचार येऊन, मुलांचे किंवा घरच्यांचे विचार येऊन मन मागे खेचत राहतं परत. आणि तिसरं म्हणजे की अटेम्प्टच करावा असा वाटतो, किंवा अटेम्प्ट केला जातो अशा प्रकारचं हे तिसरी स्टेज असू शकते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लेवलला आत्महत्येचे विचार सुद्धा येत असतात. त्याच्या पुढे जाऊन, म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन काही वेळेला म्हणजे हे जे निराशावादी सगळे हे विचार आहेत, किंवा हे सगळे विचार आहेत, हे काही वेळेला वास्तवाचं भानही नाही, हे असं सतत चालू राहिलं किंवा हे लक्षात नाही आलं, तर बऱ्याचदा असं होतं की ते वास्तवाची सीमारेषा सुद्धा ओलांडतात. त्याच्या सुद्धा 2 प्रकाराने त्या सीमारेषा ओलांडल्या जातात, की त्याच्यामध्ये ज्याला आम्ही म्हणतो की मूड कॉन्ग्रुएंट
सायकॉटिक सिम्पटम्स आणि मूड इनकॉन्ग्रुएंट सायकॉटिक सिम्पटम्स, म्हणजे त्या निराशेतलाच भाग वाढत जाऊन त्यातलेच पुढे त्या समज वेगळी लक्षणं पण अतितीव्रतेची लक्षणं. म्हणजे मला आठवतंय की मी जेव्हा केईएमला आम्ही रेसिडेन्सी करत होतो तेव्हा एक पेशंट होती जी मेडिसिन वॉर्ड मध्ये ऍडमिट होती आणि तिला अनिमियासाठी ऍडमिट केलेलं होतं, पण तिच्या अनिमियाची सगळी कारणं त्यांनी इतर तपास केले सगळे नॉर्मल होते, कशातच काही अबनॉर्मॅलिटी नव्हती. आणि मग त्यांना वाटलं की कदाचित काही तिला नैराश्य असावं किंवा सायकॅट्रिक प्रॉब्लेम असावा, म्हणून मग मला कॉल आलेला होता आणि मी बघायला गेलो होतो. तेव्हा तिच्याशी बोललो तेव्हा तिने सांगितलं की ती जेवतच नव्हती आणि तिला जेवावंसच वाटत नव्हतं, आणि त्याचं कारण विचारलं तेव्हा तिने सांगितलं डॉक्टर मी जेवणार कसं, माझं सगळं आतलं संपलेलंच आहे, मी आतून मी आज वर्ण तुम्हाला जिवंत दिसते पण आतून मी संपलेली आहे, माझं अन्ननलिका वगैरे सगळं बंद आहे किंवा ते सगळं आतलं सडलेलं आहे किडलेलं आहे, तर आत अन्न जाणारच कसं, मग मी कशाला जेवू, म्हणून मी जेवत नाही. किंवा ती चालायची नाही कारण तिला वाटायचं, तिला असं वाटायचं की आता म्हणजे ती ज्याला आम्ही सायकोमोटर रिटार्डेशन म्हणतो असंही एक लक्षण असतं की पूर्णपणे ती व्यक्ती सुन्न बसून राहते, तिला काही सुचत नाही, काही बोला विचार करा सुचत नाही आणि अतिशय सुन्न अशी एका जागी बसून राहते. तर त्यांना असं वाटत होतं की त्यांचे पाय पायच नाही, ते लाकडासारखे झाले, लाकूडच झालेलं आहे त्याचं, काय मग चालता येत नाहीये, म्हणून ती काही पूर्ण बसूनच असायची. तर अशा पद्धतीने तिचं मी ज्याला हे झालं ती ज्याला डेल्युजनल लेवलवर की तिला एक भ्रम झालेला होता की मी निराशा वाढत वाढत जाऊन कुठेतरी त्याचं रूपांतर भ्रमात झालेलं होतं. तर काही वेळेला त्याच नैराश्यातून दुसरी लक्षणं दिसू शकतात मूड इनकॉन्ग्रुएंट, म्हणजे त्याच्यामध्ये संशय मनात निर्माण होतो की मनात ह्या सगळ्या नैराश्यातून जे एक न्यूनगंड निर्माण झालेला असतो त्या न्यूनगंडामुळे की सगळे मलाच हसतायत, आजूबाजूला बाहेर गेलं की सगळी जी माणसं बोलतायत ती माझ्याच विषयी बोलतायत किंवा मलाच हसतायत, किंवा इवन घरातली माणसं सुद्धा माणसं सुद्धा आपापसात बोलत असतील तर ती सुद्धा माझ्याच विषयी बोलतायत असं सारखं त्यांना वाटत असतं, किंवा त्याच्यामुळे सगळे कोणाला मी नकोय वगैरे अशी लक्षणं त्यांना असं वाटत असतं. त्या तशा पद्धतीचे भास किंवा ज्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणतो तसं ऐकू येत असतं त्यांना, तर असं सगळं सुद्धा लक्षणं काही वेळेला नैराश्यामध्ये दिसतात. आणि काही वेळेला मग त्याच्यातनं ह्या लक्षणांमुळे काही वेळेला त्याच्यातनं सायकोमोटर ऍजिटेशन होतं, म्हणजे असे ही संशय विचार मनात आल्यामुळे ती व्यक्ती मग चिडचिडवी होते, चिडते, आरडाओरडा करते, खूप संतापते किंवा बोलू लोक घरच्यांचा अपमान करणं वगैरे अशा पद्धतीची लक्षणं सुद्धा या पूर्ण नैराश्यामध्ये दिसत असतात. तर हे जे नैराश्य आहे तर हे नैराश्याचे ही जी लक्षणं आहेत ती सातत्याने 15 दिवस दिसत असतील आणि त्याच्या जोडीला त्या व्यक्तीचं सोशल आणि ऑक्युपेशनल डिटरिओरेशन झालेलं असेल, म्हणजे ती व्यक्ती गृहिणी असेल तर ती घरचं कामच करू शकत नाही किंवा घरचं कामच तिला करावं असं वाटत नाही, त्याच्यात खूप चुका होत आहेत किंवा कसं करायचं म्हणून ती करते असं होत असतं की आपलं करायचं म्हणून करते पण ऍक्च्युली खरंच करावं असं वाटत नाही. बऱ्याचदा भारतीय स्त्रिया आहेत, एशियन आणि त्यातही जास्त भारतीय स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियांमध्ये जसं मगाशी सांगितलं की स्त्रियांमध्ये नैराश्याचं प्रमाण हे जास्त असतं, पण त्याच्यासुद्धा स्त्रियांमध्ये लक्षणं म्हणजे मला उदास वाटतंय असं बऱ्याचशा स्त्रिया सांगत नाही, विशेषतः गृहिणी वर्गातल्या ज्या स्त्रिया असतात त्या मला उदास वाटतंय सांगत नाही, तर त्यांचं जे औदासीन्य असतं ते बऱ्याचदा शारीरिक लक्षणांमध्ये रूपांतरित झालेलं असतं, म्हणजे वेग प्रकारची अशी दुखी पेन सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसत असतात, एक सोमॅटिक सिम्पटम शारीरिक लक्षणं दिसत असतात की ज्याला ऍक्च्युली शारीरिक आजार असा काही नसतो पण पाठीत दुखतंय, पोटात दुखतंय, डोकं दुखतंय वगैरे अशी लक्षणं वेगळी त्याच्यामध्ये ती दिसत असतात, किंवा काही करावंसच वाटत नाही, काही पूर्वी मी काम करू शकायचे पण आता ते करावंसच वाटत नाही, करायचं म्हणून करते अशा रूपाने त्यांचं औदासीन्य ते व्यक्त करत असतात. तर अशी जी ही आहे तर ह्या डिप्रेशनचे ह्या नैराश्य
आजचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जाण्यापूर्वी मी ऑक्युपेशनल डिटोरिएशन जे आपण बोलत होतो की ऑक्युपेशनल डिटोरिएशन ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती असेल तर त्याची वर्क एफिशियन्सी कमी होत जाते की पूर्वी ज्या एफिशियन्सीनी कॉन्फिडन्सनी काम केलं जायचं ते केलं जात नाही, कामात चुका होतात, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, अशा पद्धतीची लक्षणं ही पण दिसत असतात. तर असं सोशल आणि ऑक्युपेशनल डिटोरिओरेशन दिसत असेल विद्यार्थ्यांमध्ये मग अभ्यासातील प्रगती कमी होणं, मार्क कमी मिळणं किंवा इन जनरल अभ्यासातील प्रगती कमी होणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं ही लक्षणं ही विद्यार्थी वर्गामध्ये पण नैराश्यामध्ये दिसत असतात. त्या नैराश्याचे जे प्रकार आहेत त्या नैराश्याचे जो प्रकार बघितले तर कारणांवरनं प्रकार बघितले तर काही क्लासिफिकेशन हे एंडोजिनस डिप्रेशन आणि रिएक्टिव्ह डिप्रेशन असं केलं जातं की जेव्हा एंडोजिनस डिप्रेशन म्हणजे जसं आहे मनोहर तरी गमते उदास, म्हणजे सगळं छान आहे, म्हणजे वातावरणात तिथे काहीच ताणतणाव नाहीये. जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो बऱ्याचदा तेव्हा लोक म्हणतात की डॉक्टर खरं तर नातेवाईक बऱ्याचदा म्हणतात की घरात तर काहीच ताणतणाव नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे, ना आर्थिक प्रॉब्लेम आहे, ना जॉब व्यवस्थित आहे, घरात आमची कोणाची काही भांडणं नाहीत, काही नाहीत, कसले प्रॉपर्टीचे वाद नाही, काही नाही, मग तरी व्यक्तीला का डिप्रेशन आलंय. तर ते कुठेतरी तेच असतं, म्हणजे बऱ्याचदा प्रत्येकाला वातावरणातच ह्या कारणांमुळेच डिप्रेशन येतं असं नाही आहे, तर ते आतल्या ह्या बायोलॉजिकल कारणांमुळे पण डिप्रेशन येऊ शकतं, म्हणजे ज्याला आपण आहे म्हणून तरी परिगमते उदास असं जे म्हणू शकतो. तर रिएक्टिव्ह डिप्रेशन म्हणजे ज्याला वातावरणातील काही घटक कारणीभूत झालेले असतात ह्या दृष्टीने रिएक्टिव्ह डिप्रेशन असं एक क्लासिफिकेशन त्याचं करता येऊ शकेल. तर लक्षणांच्या दृष्टीने केलं त्याचं क्लासिफिकेशन तर पहिल्यांदा त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला युनिपोलर डिप्रेशन आणि बायपोलर डिप्रेशन असं करता येतं. युनिपोलर डिप्रेशन म्हणजे ज्याच्यामध्ये कायम डिप्रेशनच असतं, म्हणजे जेव्हा जेव्हा होतं, आता डिप्रेशन म्हणजे परत परत जरी झालं तरी प्रत्येक वेळेला डिप्रेशनच आहे तर ते युनिपोलर डिप्रेशन आहे. पण जेव्हा असं होतं काही वेळेला की आता डिप्रेशन झालं, बरा झालं, ती व्यक्तीची लक्षणं गेली, बरा झाला आणि काही दिवसांनी अचानक किंवा बरं होता होता काही वेळेला अचानक ती व्यक्ती एकदम एक्सायटेड व्हायला लागते, खूप आनंदी व्हायला लागते, उन्मादाच्या अवस्थेत जाते की ज्याला खूप खर्च करायला लागते किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागते, खूप आनंदी राहायला लागते, खूप कामं करायला लागते, होणारे येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलायला लागते, खूप खर्च करावेसे वाटायला लागतात. अशा पद्धतीने बरोबर अपोजिट लक्षणं जेव्हा दिसायला लागतात मग ती थोडी थोडकी असतील त्याला आम्ही हायपोमेनिया असं म्हणतो किंवा आणखीन जास्त तीव्र व्हायला लागली तर त्याला मेनिया असं म्हणतो. आणि त्या पद्धतीने मग बायपोलर वन किंवा बायपोलर टू अशी ने कधी डिप्रेशन कधी मेनिया किंवा हायपोमेनिया असं जर होत असेल तर मग त्या पद्धतीने बायपोलर वन किंवा टू अशा पद्धतीचे त्याचे प्रकार दिसून येतात. आणि युनिपोलर डिप्रेशनचे सुद्धा पुन्हा वेगळ्या लक्षणांवरनं वेगळे प्रकार आहेत. मगाशी जी मी सगळी लक्षणं सांगितली ही मेलॅनकोलियाची लक्षणं होती की मेलॅनकोलिक डिप्रेशन ज्याला म्हणतात. तर ऍडोलसन्समध्ये शक्यतो जे दिसतं ते अटिपिकल डिप्रेशन दिसतं की ज्याच्यामध्ये ती व्यक्ती डिप्रेसिव्ह इक्विव्हॅलंट त्याच्यामध्ये दिसतात किंवा जसं बऱ्याच टिपिकल डिप्रेशन मध्ये झोप कमी होणं, वजन कमी होणं, भूक कमी लागणं हे होतं, त्याच्यामध्ये झोप जास्ती लागते, खूप खूप वेळ ती व्यक्ती मुलगा झोपून राहतो किंवा आणि खातो म्हणजे सुद्धा त्याच्यामध्ये जास्त जंक फूड किंवा गोडगोड पदार्थ म्हणजे चॉकलेट किंवा अशा पद्धतीने खूप खावेसे वाटायला लागतात किंवा मग त्याच्यामुळे मग वजन वाढतं. अशा पद्धतीची जी लक्षणं दिसतात ती अटिपिकल डिप्रेशन मध्ये दिसतात किंवा त्याच्यामध्ये आणखीन डिप्रेसिव्ह इक्विव्हॅलंट्स मध्ये म्हणजे शाळा बंद करून म्हणजे ज्याला आपण थोडस कंडक्ट प्रॉब्लेम म्हणतो किंवा अँटी सोशल बिहेव्हिअर दिसू अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज करणं व्यसनाधीन व्यसनांकडे वळणं
किंवा मुलींशी गैरवर्तन करणं वगैरे किंवा अपोजिट सेक्सशी गैरवर्तन करणं अशा पद्धतीने सुद्धा लक्षणं सेक्शुअली डेलिक्वंट बिहेवियर सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतं. तर अशा पद्धतीची लक्षणं ही डिप्रेशन म्हणजे ज्याला स्टुपर डिप्रेसिव्ह स्टुपर असं म्हणतो की त्याच्यामध्ये ती व्यक्ती म्हणजे सायकोमोटर रिटार्डेशन इतकं होऊन जातं की ती व्यक्ती इतकी सुन्न होते की त्या व्यक्तीला ऑलमोस्ट सुपरच म्हणजे कोमाच्या आधीची कंडिशन असावी अशा पद्धतीची दिसतात. म्हणजे ज्याला कॅटॅटोनिया म्हणजे की जसं वळवावं तसं रिजिडिटी येते किंवा व्हॅक्सी फ्लेक्सिबिलिटी अशा पद्धतीची कोऑपरेटिव्ह बिहेवियर असतं. म्हणजे काहीच न खाणं खायला देणं किंवा काहीच न बोलणं अजिबात पूर्णपणे गप्प गप्प बसणं आणि मिमिकुटिझम किंवा सगळ्या प्रत्येक गोष्ट काही करायला गेलं तरी त्याला अनकोऑपरेटिव्ह आहे किंवा युरिन रिटेन्शन दिसतं म्हणजे लघवीने पूर्ण तिथे लॅडरची जागा पूर्ण फुल होते तिथे तूज आलेल्यासारखं दिसतं पण तरी ती व्यक्ती लघवीला जात नाही समजत असूनही जात नाही. किंवा व्हॅक्सी फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आपण त्यांचा हात असा वर केला तर तसाच आणि व्हॅक्स कसं आपल्याला कसंही वळवता येतं तर तशा पद्धतीने हेही आपल्याला यांचं शरीरही वळवता येऊ शकतं किंवा अशा पद्धतीने वेगवेगळी कॅटेटोनिक लक्षणं दिसू शकतात. तर काही वेळेला हे सीझनल डिप्रेशनही दिसतं. सीझनल डिप्रेशन म्हणजे विशेषतः अमेरिकेच्या सारख्या देशांमध्ये किंवा नॉर्थ पोलच्या जवळ जे आहे तिथे एक्स्ट्रीम टेम्परेचर्स असतात तर अशा वेळेला जेव्हा विशेषतः बर्फ पडतं किंवा आणि मग पूर्ण फॉल होतो आणि या सगळ्यात एकदम असं ते वातावरणच पूर्ण निराशादायी होतं. किंवा आपल्याकडे सुद्धा पावसाळ्यामध्ये वगैरे जेव्हा खूप भरून येतं सतत चार चार दिवस पूर्ण काळ सतत काळो फसतोय असतो तेव्हा त्याच्यामुळे सुद्धा त्या काळामध्ये डिप्रेशन गडगडाट सतत पावसाळ्यामध्ये अनेक जण येतात पावसाळा सुरू व्हायच्या आधी किंवा नंतर की त्याचा गडगडाट होणार सगळं होणार भरून येणार या सगळ्यांनीच त्यांना आधीपासूनच ते नैराश्य त्या काळात ते यायला लागतं. तर असं सीझनल डिप्रेशन असू शकतं किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन असाही एक प्रकार आहे जो स्त्रियांमध्ये डिलिव्हरी नंतर दिसतो. पोस्टपार्टम ब्लूज हे व्हेरी खूप कॉमन आहेत पण त्याच्या पुढे जाऊन नैराश्य येणं तर ते त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात. काही वेळेला आणखीन एक डिप्रेशनचा प्रकार दिसतो की दिसतो म्हणजे त्याला ती लक्षणांवरनं काढलेली आम्ही टर्म आहे की मास्क डिप्रेशन असं असतं. म्हणजे त्या व्यक्तीला नैराश्य असतं पण वरनं ती व्यक्ती सगळं हसत हसत बोलत असते की सगळी लक्षणं ती सांगताना त्या व्यक्तीचा चेहरा म्हणजे ते हसत हसत सांगत असत पण वरनं जरी हास्य असलं बोलताना ते हसत असले तरी त्यांचे डोळे मात्र वेगळं काही बोलत असतात. तर हे तो कुठेतरी ते हास्याचा मास्क त्यांनी बांधलेला असतो घातलेला असतो. तर असे हे डिप्रेशनचे अनेक विध प्रकार आहेत. कारण काय ह्या डिप्रेशन येण्याची नैराश्य येण्याची विकार येण्याची कारण काय तर त्याच्यामध्ये बायोलॉजिकल कारण आहेत की हा अनुवंशिक विकार आहे. समजा घरातील एका व्यक्तीला हे नैराश्य असेल तर पुढच्या पिढीमध्ये हे होण्याची काही टक्के 10 ते 15% शक्यता तर नक्कीच असते. त्याचबरोबर न्यूरो ट्रान्समिटर्स जे आपल्या मेंदूमध्ये असतात म्हणजे आपल्या मनाचं जे कार्य चालत असतं ते मनाचं काय एकूण इन जनरल मेंदूचं जे कार्य असतं पण त्यातलं मनाचं जे कार्य चाललेलं असतं ते त्याच्यामध्ये सगळी न्यूरो ट्रान्समिटर्स वेगवेगळे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत सिरोटोनिन डोपामाइन नॉरएपिनेफ्रिन ही जी न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत ही खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात आणि त्यांचं प्रमाण जेव्हा मेंदूमध्ये नॉर्मल असतं तेव्हा आपलं सगळंच विचार भावना आणि वर्तन हे सगळं एका नॉर्मल रेंजमध्ये असतं. परंतु तेव्हा या सिरोटोनिन नॉरएपिनेफ्रिन यांच्या लेवलमध्ये किंवा डोपामिन यांच्या लेवलमध्ये काही गडबड होते
तेव्हा मग ही वेगवेगळी ही जी लक्षणं आहेत ती दिसू शकतात दिसत असतात. जसं मगाशी मी सांगितलं की पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, म्हणजे कारण आधी प्रेग्नन्सी व्हायच्या आधी इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हे काम करत असतात, जेव्हा प्रेग्नंट होते त्याच्यानंतर वेगळे हॉर्मोन काम करायला लागतात, तर त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचं पुन्हा पुढचं जे काम असतं लॅक्टेशन त्याच्यासाठी पुन्हा वेगळ्या हॉर्मोनकडे ते सगळं पुढचं काम हे डेलिगेट केलं जातं. ते असे हॉर्मोनल जे चेंजेस होतात ते चेंजेस होताना होतात त्याच्यामुळे ते नैराश्य येत असतं किंवा आपल्या शरीरात ज्या वेगवेगळ्या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत एंडोक्राइन ग्लँड्स आहेत तर त्याच्यामध्ये थायरॉइड आहे किंवा ऍड्रिनल ग्लँड्स आहेत, तर त्या ग्लँड्स मधले जे हॉर्मोन्स आहेत थायरॉइड हॉर्मोन जे आहे त्याचं हायपोथायरॉइडिझममुळे नैराश्य येत असतं, किंवा कॉर्टिसॉलचं प्रमाण जर शरीरात वाढलं तर त्या कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा नैराश्य येत असतं. आणि त्याच्याचमुळे जर बघितलं की थायरॉइड हॉर्मोनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते स्त्रियांमध्ये जास्त असतात, त्यामुळे सुद्धा स्त्रियांमध्ये नैराश्याचं प्रमाण हे आहे. स्त्रियांमध्ये हॉर्मोनल चेंजेस हे अनेक पातळीवर होताना दिसतात, जसं मेनार्कीने जे सुरू होतं ना वयात येताना जी पाळी सुरू होते त्या पाळी सुरू होण्याच्या वेळेला जो काळ असतो मेनार्की, किंवा जसं प्रत्येक वेळेला पिरियडच्या वेळेला म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम जो दिसतो तर पाळी येण्याच्या वेळेला सुद्धा हॉर्मोनल चेंजेस होत असतात. जसं आता सांगितलं की प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या वेळेला चेंजेस होतात, त्याचबरोबर नंतर 45 किंवा ह्या वयामध्ये हे सगळं मेनोपॉज होतो, तर त्या मेनोपॉजच्या वेळेला सुद्धा नैराश्याची लक्षणं स्त्रियांमध्ये दिसतात. पुरुषांमध्येही अँड्रोपॉज होतो त्याच्यामुळे पुरुषांमध्येही साधारण या वयोगटात 50 आसपास ही लक्षणं दिसू शकतात. तर अशी ही सगळी वेगवेगळी बायोलॉजिकल कारणं आहेत की ज्याच्यामुळे जीवशास्त्रीय कारण आहेत की ज्याच्यामुळे नैराश्य येत असतं. आणि मी जसं आपण म्हटलं की जेव्हा बाहेरची काहीच कारणं नाही आहेत तेव्हा मग ही कुठेतरी अंतर्गत जी कारणं आहेत ती असण्याची शक्यता हीच असण्याची शक्यता जास्त असते. किंवा काही वेळेला असं दिसतं की काही वेळेला असंही असू शकतं की हिस्ट्री सांगताना सुरुवातीला असंही भासवलं जातं की घरात सगळंच काही व्यवस्थित आहे, किंवा दिसताना सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या ह्याच्यात मध्ये कुठेतरी हे झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे काही चुकीचे अर्थ लावत असू शकते, किंवा ते निराशावादी त्यांची मनोवृत्ती असल्यामुळे ते तसं करत असू शकतात, तर त्याच्यामुळे स्व नैराश्य आलेलं असू शकतं. त्यामुळे ती हिस्ट्री आहे किंवा ती व्यवस्थित घेणं म्हणजे सगळ्याच बाजूनी ही हिस्ट्री घरातली हिस्ट्री किंवा फॅमिली जी बॅकग्राऊंड आहे त्याची हिस्ट्री फॅमिली इंटरपर्सनल रिलेशनशिपची हिस्ट्री ही व्यवस्थित घेणं आहे याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. त्यामुळे जसं मी आता सांगितलं की मानसशास्त्रीय कारणांचा जर आपण विचार केला मानसशास्त्रीय कारणांच्याकडे येण्याच्याही आधी आपण सोशल कारणांचं बघूया की सामाजिक कारण काय आहे. तर सामाजिक कारण म्हणजे माणसाचा समाज पहिले हा कुटुंब असतो आणि नंतर मग पुढचं सगळं बाहेरचं जग हे असतं. तर कुटुंब हे फार महत्वाचं असतं, कुटुंबात घडणाऱ्या घडामोडी जसं मी मगाशी पण सांगितलं की ज्यांच्यामध्ये पती पत्नी कोणाचा तरी वियोग झालेला जोडीदाराचा वियोग झालेला आहे अशा लोकांमध्ये नैराश्याचं प्रमाण हे जास्त दिसत असतं. तर त्याच्यामुळे फॅमिलीचं एकंदर नातं हे व्यवस्थित असणं फॅमिलीतलं जे इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे ती खूप चांगली असणं आवश्यक आहे. म्हणजे पालक आणि मुलं यांचं नातं किंवा पती पत्नी यांचं नातं किंवा सासू सून यांचं नातं हे सगळ्या नात्यांमध्ये जे काही त्याच्यामध्ये काही दुरावे किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले की नक्कीच त्याच्यातनं नैराश्य होत असतं. पॅरेंट लहान मुलांमध्ये किंवा ऍडोलसनमध्ये नैराश्य येण्यामागे बऱ्याचदा हेच आहे की पालकांमधले एक इंटरपर्सनल संबंध
एकमेकांशी असलेले संबंध आणि त्याचबरोबर पॅरेंट्सचे मुलांशी असलेले संबंध, अशा दोन्ही बाजूतनं नैराश्य मुलांना येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर इन जनरल घरात, त्याच्यामुळे मग घरातली पूर्ण एकूण अवस्था कशी आहे, काय काय हे संबंध इतक्या पराकोटीचे असतात की सगळे फक्त घरात असतात, म्हणजे आई वडील सगळे एकत्र नांदत असतात, परंतु कुठेतरी ते आतून पूर्णपणे ब्रोकन होम झालेलं असतं. तर असं ब्रोकन होम असेल, विशेषतः व्यसनाधीन व्यक्ती जर घरात असतील तर त्याच्यामुळे मध्ये बऱ्याचदा ही ब्रोकन होमची परिस्थिती आलेली असू शकते. तर अशा सगळ्यामुळे कौटुंबिक हे जे वातावरण आहे फारच महत्वाचं आहे नैराश्य यायला किंवा नैराश्य परत परत यायला किंवा नैराश्य वाढायला, सगळ्यासाठीच हे कारण महत्वाचं आहे. त्याचबरोबर सामाजिक इतर कारण बघितली तर त्याच्यामध्ये जॉब आहेत की जॉब मधलं वातावरण, तिथे सुद्धा इंटरपर्सनल रिलेशनशिप किंवा सगळ्याच गोष्टी आल्या की तिथलं वातावरण हे त्याच्यात महत्वाचं घटक आहे. त्याचबरोबर इन जनरल सोशल प्रेशर्स जे असतात, किंवा जसं मगाशी मी रामायणातलं उदाहरण दिलं की मूल होत नसतं म्हणून कौसल्याला औदासीन्य आलेलं आहे, तर त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी हे सुद्धा जो आज प्रॉब्लेम वाढताना दिसतो आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा स्त्रियांना बऱ्याचदा डिप्रेशन येतं. कारण दुसरं असं आहे की हे सोशल प्रेशर आहे तर हे आपल्या समाजामध्ये जास्त करून स्त्रियांवरच केलं जातं किंवा स्त्रियांना त्याच्यासाठी जबाबदार धरलं जातं किंवा अनेक गोष्टींसाठी रादर स्त्रियांना जबाबदार धरलं जातं की मुलगी झाली तरी स्त्री जबाबदार. अशा पद्धतीने त्याच्यामुळे सुद्धा स्त्रियांमध्ये नैराश्य येण्याचं प्रमाण हे नक्कीच जास्त. त्यामुळे हे जे सोशल पूर्ण वातावरण आहे, तर जसं की आता आपण बघतोय की करोनाची त्या पूर्ण पॅन्डेमिकची जी हाताळणी आहे किंवा त्याच्यातनं जे सतत हाताळणी राहिली बाजूला आणि मग त्याच्यातनं वेगळेच पूर्ण वेगळ्याच गोष्टीकडे हा विषय निघून जातो, तर असं जे वातावरण इन जनरल एक बेबंदशाहीचं किंवा अनार्कीचं आपण वातावरण बघितलं की त्याच्यातनं सुद्धा अशा वातावरणामुळे सुद्धा नैराश्य येण्याची शक्यता असते. तर त्यामुळे हे सोशल प्रेशर या सोशल सामाजिक वातावरण हेही खूप महत्वाचं असतं. व्यक्तिमत्व, म्हणजे आता आपण जर जेव्हा मानसशास्त्रीय कारणांचा विचार करू लागतो तेव्हा व्यक्तिमत्व हे फार महत्वाचं असतं. व्यक्तिमत्वाची जडणघडण किंवा व्यक्तिमत्व कसं आहे त्याच्यावर गोष्टी अवलंबून असतात. की जर भिडस्त स्वभावाच्या व्यक्ती आहेत किंवा अशा व्यक्तींना, किंवा ज्याला मागच्याही सेशनमध्ये मी सांगितलं होतं की अवॉयडंट आणि डिपेंडंट स्वभावाच्या ज्या व्यक्ती आहेत की कुठची जबाबदारी घ्यायला शक्यतो टाळायला ते बघतात, किंवा कुठच्याही निर्णयासाठी काही डिसिजन त्यांना स्वतःच्या स्वतः घेता येत नाहीत किंवा घ्यायची त्यांची वृत्ती नसते, प्रत्येक गोष्टीसाठी कोणावर तरी अवलंबून राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते, तर अशा डिपेंडंट आणि अवॉयडंट स्वभावाच्या व्यक्तींना नैराश्य लवकर येऊ शकतं. त्याचबरोबर जे नार्सिसिस्टिक स्वभावाचे म्हणजे अहंकारी स्वभावाचे लोक व्यक्ती असतात त्यांना सुद्धा म्हणजे एरवी ते खूप अहंकार आणि खूप जगाला ते दाखवत असतील, ते मास दाखवत असतील त्यांच्या खूप छान आहेत असा, परंतु बऱ्याचदा कुठेतरी त्याच्या मागे अंतर्गत नैराश्य असू शकतं आणि मग अशी काही घटना घडल्यानंतर ते पूर्णपणे कोलॅप्स होऊ शकतात. जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे हिटलरचं सगळ्यांसमोरच आहे. तर असा नार्सिसिस्टिक स्वभाव किंवा अटेन्शन सिकिंग जो स्वभाव असतो हिस्ट्रियॉनिक, म्हणजे बऱ्याचदा जे आपण बघतो की ग्लॅमर बॉय मधल्या अनेक बऱ्याच जणांना हे मूड डिसऑर्डरचे ते शिकार असतात, मूड डिसऑर्डर्स त्यांना असतात. तर त्यांचं कारण बऱ्याचदा त्यांच्या पर्सनॅलिटीज ह्या अशा क्लस्टर बी गटातल्या असतात की ज्याच्यामध्ये ज्या ड्रामॅटिक पर्सनॅलिटीज असतात, हिस्ट्रिऑनिक, स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची त्यांचा स्वभाव असतो, त्यामुळे अशी नार्सिसिस्टिक हिस्ट्रिऑनिक पर्सनॅलिटीज ज्या असतील त्यांना नैराश्य येण्याचं शक्यता जास्त असते. चौथी महत्वाची पर्सनॅलिटी म्हणजे बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी. बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी म्हणजे की ज्यांचा स्वभाव जो असतो तो फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघण्याची त्यांची वृत्ती असते, म्हणजे माझ्या मताप्रमाणे समोरचा वागला तर तो माझा मित्र आहे, तोच उद्या
माझ्या विरुद्ध एक शब्द जरी बोलला तर तो पटकन माझा शत्रू होऊन जातो. म्हणजे एकतर तो चांगला आहे, माझा मित्र आहे, नाही तर डायरेक्ट शत्रूच आहे, मधलं काहीच नाही अशी जी वृत्ती असेल किंवा माझ्या मनाप्रमाणेच सगळं व्हायला पाहिजे, मी म्हणतो तसंच व्हायला पाहिजे, तसं नाही झालं तर तो पूर्ण माझ्या विरुद्ध आहे, मग त्या भरात ती व्यक्ती एकदम टोकाचे वागू शकते, स्वतःला हार्म करून घेणं, थोडं जरी मनाविरुद्ध होतंय तर असं वाटलं तरी स्वतःच्या हातावर सुपरफिशियल कट घेणं, छातीवर सुपरफिशियल कट घेणं, अशा प्रकारचं सेल्फ हार्मिंग बिहेवियर हे या व्यक्तींमध्ये असतं. किंवा व्यसनांकडे जाणं, रागाच्या भरात खूप काहीतरी जोर जोरात वाहनं चालवणं किंवा हे करणं, अशा पद्धतीचं वागणं सुद्धा रॅश बिहेवियर ज्याला आपण म्हणतो तसं रॅश बिहेवियर ह्या व्यक्तींच्या वागण्यात असतं. तर अशा त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्ती ह्या लवकर नैराश्य पटकन नैराश्य हे येताना दिसत असत. तर हा हे स्वभाव विषय झाले. परंतु आता मानसशास्त्रीय ऍक्च्युअल कारण बघायला झालं तर फ्रॉइड नाव पहिल्यांदा आता सुरुवात ही फ्रॉइड पासूनच करावी लागते. तर फ्रॉइडनी जे सांगितलेलं होतं की म्हणजे आपल्या मनाचे जे तीन कप्पे असतात त्याच्यामध्ये जेव्हा इगो हा हर्ट होतो तेव्हा मग तो काही वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझम्स वापरतो आणि मग तो जेव्हा इंट्रोजेक्शनचं डिफेन्स मेकॅनिझम वापरतो की प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरणं किंवा ती सगळ्या चुका स्वतःमध्ये हे करणं, त्याच्या विरुद्ध जेव्हा संशय येतो तेव्हा आपण प्रोजेक्ट करतो की मी काही असं म्हटलेलं नाही, त्यांनी ते केलेलं, दुसऱ्याला ब्लेम करणं म्हणजे प्रोजेक्शन आणि स्वतःला ब्लेम करणं म्हणजे इंट्रोजेक्शन. तर प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला ब्लेम करणं म्हणजे उघड उघड नाही आतल्या स्वतःला जबाबदार धरणं, असं जर होत असेल किंवा कुठच्याही गोष्टीचा स्वतःशी संबंध लावून घेणं असा जर प्रकार होत असेल, म्हणजे बाहेर कोणाला दुसऱ्या व्यक्तींना आजार झाले झाले तरी मला आजार होईल का किंवा असं झालं, तर अशा पद्धतीने सुद्धा इंट्रोजेक्शन होऊ शकतं. तर अशा व्यक्तींना मग असं जर होत असेल तर मग ते नैराश्य त्याच्यामुळे येत असतं. सगळ्यात मोठं ह्या डिप्रेशन वरचं जे संशोधन आहे ते एरन बेक या मानसशास्त्रज्ञाने केलं आणि त्याच्या पुढे जाऊन नंतर अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने केलेलं आहे. तर एरन बेकनी सुद्धा तेच सांगितलं की कॉग्निटिव्ह एरर्स म्हणजे जेव्हा डिप्रेशन येतं किंवा डिप्रेशन येणाऱ्या व्यक्तीमध्ये कॉग्निटिव्ह एरर्स असतात, म्हणजे स्वतः विषयी, स्वतःच्या आजूबाजूच्या वातावरणाविषयी किंवा स्वतःच्या भविष्याविषयी असं त्या कॉग्निटिव्ह एरर्स त्यांच्या विचारांमध्ये किंवा असतात आणि मग त्या एरर्स ज्या असतात त्याच्यामुळे त्यांना ते आधीच असल्यामुळे त्या आजूबाजूच्या गोष्टीकडे तशाच नजरेने बघत असतात आणि त्याच्यामुळे मग त्यांचं नैराश्य येतं किंवा वाढायला मदत होत असते. तर अल्बर्ट एलिसनी पण जसं आपलं गणिताचं इक्वेशन असतं तसं त्यांनी इक्वेशनच मांडलं की ए प्लस बी इज इक्वल टू सी. म्हणजे आपण जे म्हणतो ए म्हणजे अँटीसिडेंट इव्हेंट, बी म्हणजे बिलीफ सिस्टीम आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस. तर त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा आपण म्हणतो की अरे तो परीक्षेत नापास झाला ना त्याच्यामुळे त्याला नैराश्य आलंय, तर असं नसतं की आता नापास झालेले कदाचित आणखीन चार विद्यार्थी असू शकतील त्या वर्गात, परंतु प्रत्येकालाच नैराश्य येईल असं नाही. तर त्यामुळे त्या घटनेकडे प्रत्येक जण कसा बघतो त्याची, अशा घटनांकडे बघण्याची, केवळ त्याच घटनेकडे असं नाही तर अशा घटनांकडे बघण्याची त्या व्यक्तीची विचारांची जडणघडण कशी झालेली असते पहिल्यापासून, किंवा ती इरॅशनल म्हणजे बिलीफ सिस्टीम, बी म्हणजे बिलीफ सिस्टीम, तर कुठच्याही इव्हेंटकडे बघण्याची जी बिलीफ सिस्टीम आहे ती कॉन्सिक्वेन्सेस काय होईल ते ठरवत असते. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं जर असंच विचारसरणी असेल, जडणघडण असेल की नाही मी कायम यशस्वीच व्हायला पाहिजे आणि अपयश येण्यासारखी महाभयंकर गोष्ट कोणती नाही, म्हणजे तो काय होत आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये अपयशाचं महाभयंकरीकरण करतो आहे, महाभयंकरीकरण करतो आहे म्हणजे त्याचं हॉरिफिकेशन किंवा टेरिबलायझेशन करतो आहे. आणि मग त्या टेरिबलायझेशनमुळे काय होतं की मी इतकी महाभयंकर गोष्ट करते मी आता कोणाला तोंड दाखवायचं सुद्धा लायकीचा नाही वगैरे, अशा पद्धतीचे मग पुढचे विचार यायला लागतात आणि ऑफकोर्स तो नैराश्यामध्ये जातो. पण तेच तर त्याची जडणघडण जर अशी असेल की नाही मी परीक्षा आहे म्हटल्यावर यश अपयश हे येऊ शकतं, मी यश मिळवण्यासाठीच जास्तीत जास्त
प्रयत्न असणार माझा, पण काही कारणाने कुठेतरी पुढे मागे होऊ शकतात. आता अपयशाची सुद्धा प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी असते. नापास होणंच हेच प्रत्येकासाठी अपयश असतं असं नाहीये. म्हणजे ज्याचं कायम 90% मिळत, 90% अराउंड परसेंटेज मिळत असतात, त्याला 85 कोणाला 90% ऐवजी 89% मिळाले तरी नैराश्य येऊ शकतो. तर कोणाला ही सुद्धा प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर अशी जी एकूण जडणघडण आहे, विचारांची जडणघडण आहे, तर ही जे इरॅशनल थिंकिंग आहे, जे आपलं अविवेकी विचार आहे, अविवेकी विचारसरणी काही जडणघडण असेल, तर त्याच्यामुळे नैराश्य येत असतं. त्याचे त्यांनी सुद्धा हे सांगितलं की ज्या भावना असतात त्या आनंद ही रॅशनल पॉझिटिव्ह इमोशन आहे, तर आणि दुःख ही सुद्धा रॅशनल पण निगेटिव्ह इमोशन आहे. पण उन्माद ही इरॅशनल आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह इरॅशनल पॉझिटिव्ह इमोशन आहे, तर नैराश्य ही इरॅशनल आणि निगेटिव्ह इमोशन आहे. म्हणजे इरॅशनल निगेटिव्ह इमोशन आहे म्हणजे की आता क्रोध राग येणं इरॅशनल निगेटिव्ह इमोशन आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी हे स्वतःच्या जीवनातून कुठेतरी हे संपूर्ण थिअरी त्यांनी मांडली होती की रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल ही थिअरी त्यांनी मांडलेली होती. आणि त्याच्यावरून मग ह्या दोघांच्या म्हणजे आयरन बेगच्या तत्वांवर आधारित पुढे मग सायकोथेरपी आणि अल्बर्ट एलिस याच्यावर पुढे मग ज्या सायकोथेरपी झाल्या, या दोन्ही ह्या दोघांच्या ह्या सगळ्या कामावरून या आलेल्या सायकोथेरपीज आहेत. तर अशा पद्धतीने ही दोन्हीची कामं ह्या कारणांमुळे हे नैराश्य येत असत. तर आता हे नैराश्य आल्या पुढे काय करायचं? समजा 2 वर्षांपूर्वी जसं आता हा मेंटल हेल्थ वीक पुढच्या आठवड्याला सुरू होणार आहे, तर 2 वर्षापूर्वी त्याची थीम होती की डिप्रेशन लेट्स पण बोललं पाहिजे. मग अशी बालकवींच्या कवितेत सुद्धा आपण म्हटलं की मुक्या मनाचे मुके बोल आहे. तर हे आतल्यात नाही ठेवता कामा, मुके बोल नाही ठेवता कामा, ते मलाही वाटतं कधी कधी निराश, तू खंबीर हो, खंबीरपणे हे कर, पण खंबीर हो सांगणं हा त्याच्यावरचा मार्ग नाहीये. तर जेव्हा कोणी असं कोणी मित्राला किंवा हे सांगितलं जातं, तेव्हा त्या मित्रांनी ते शांतपणे नीट ऐकून घेतलं पाहिजे, त्याला पूर्णपणे बोलू दिलं पाहिजे. म्हणजे ऍक्टिव्ह लिसनर होणं हे पहिले खूप आवश्यक आहे. हे मी सांगतो, हे ले पब्लिकसाठी सांगतो की समजा तुम्हाला तुमच्या घरातली व्यक्ती, तो तुमची पत्नी असेल, तुमचा मुलगा असेल किंवा आणखीन कोणी नातेवाईक असतील किंवा मित्र असतील, ते जर तुम्हाला ते त्यांच्या मनातल्या भावा काही सांगत असतील की त्यांना काय वाटतंय, तर ते तुम्ही त्यांचं शांतपणे नीट ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना पूर्ण बोलू दिलं पाहिजे. त्यांचं बोलणं अर्धवट तोडून मग तू खंबीर हो असं अजिबात त्यांना सांगितलं नाही पाहिजे, कारण त्याचा काहीच उपयोग नाही. कारण त्याची मनस्थितीच तेव्हा अशी झालेली असते की त्याला मनच इतकं निराश झालेलं असतं आणि झालं असतं की अशा वेळेला पॅरालिसिस झालेल्या माणसाला नाही तू चालू लाग, तू चालू शकतो, तू प्रयत्न कर, चालायला लाग, सांगण्यासारखं आहे ते. त्याच्यामुळे तसं करता उपयोगी नाहीये. तर उलट त्याला समजावून सांगितलं पाहिजे की जी आता मी ती कारणं सांगितली, तर किंवा कदाचित तुला हे नैराश्य असं आलेलं असू शकतं आणि त्याच्या बऱ्याचदा अशा अशा या कारणांमुळे ऐकायला येतं तुझ्या बाबतीत काय मला माहित नाही, पण ठीक आहे आपण त्याच्यावर उपचार घेऊया, तज्ञांकडे नव्हे, अशा पद्धतीने आपण बऱ्याचदा त्यांना तज्ञांपर्यंत नेऊ शकतो. आपलं आपल्याला कळलं तरी सुद्धा मग त्याचा लगेच स्वीकार करणं हे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्या आपल्याला कळत असून सुद्धा म्हणजे हा हे काही केवळ
मानसिक विकारांच्या बाबतीत नाही आहे. जनरली आपल्याकडे ही टेंडन्सी आहे की कुठचाही आजार झाला तरी लगेच तज्ज्ञांची मदत घ्यायची नाही किंवा अंगावर काढायची सुद्धा काही जणांची वृत्ती असते. तर असं करता कामा नये. 2 दिवस 4 दिवस 8 दिवस बघून जर सुधारत नसेल, 15 दिवसात असं होतंय, त्याच्यानंतर तुम्ही 8 दिवस किंवा 10 दिवस फार फार वाट बघू शकता, परंतु त्याच्यानंतर मात्र ते कमी होताना दिसत नाहीये. तर तुम्ही लवकरात लवकर तज्ज्ञांची मदत घेणं हे फार आवश्यक असतं. स्वीकार करणं की बाबा मला नैराश्य आलेलं आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी उपाय हे करायला पाहिजे. तर ह्या नैराश्यावर उपाय काय आहेत, उपचार काय आहेत? तर जसं आता जशी कारणं आहेत तसेच त्याचे उपचार आहेत. जशी कारणं आहेत तसेच त्याचे उपचार आहेत. की कारणांचा आपण जेव्हा बघतो तेव्हा बायोसायकोसोशल अशी त्याची कारणं आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा तशीच कारणं दिसतात, तसेच उपाय आहेत, म्हणजे औषधोपचार आहेत, चुंबकीय उपचार आहेत आणि इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी सारखे उपचार आहेत. आता औषधोपचार म्हटलं की पुन्हा लगेच पुन्हा अनेक गैरसमज निर्माण होतात की औषधं घ्यायची म्हटली की अरे ह्या औषधाने असं होतं तसं होतं, साईड इफेक्ट होतात वगैरे, हेच गोष्टी पहिले मनात येतात. परंतु जसं मी मागच्या वेळेला सांगितलं की जेव्हा औषधांना जेव्हा इफेक्ट असतो तेव्हाच त्यांना साईड इफेक्ट असतो. आणि साईड इफेक्ट हा कुठच्याही खाण्याच्या गोष्टीलाही असू शकतो. जसे जसं कुठच्याही नाण्याच्या 2 बाजू असतात तसंच कुठच्याही औषधाच्याही 2 बाजू असतात. कुठची त्यामुळे आपण त्याच्या इफेक्टची बाजू बघायला पाहिजे, कारण इफेक्टिव्ह आहे म्हणूनच ते त्याचे इफेक्ट पडताळून पाहिले गेलेले आहेत, म्हणूनच ते बाजारात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असे औषधोपचार निशंक मनाने घेणं, जेव्हा आपण निशंक मनाने उपचार कुठचाही उपाय करतो, श्रद्धेने विश्वासाने जेव्हा आपण एखादा औषध घेतो तेव्हा त्याचे परिणाम हा जास्त परिणामकारक होत असतो. माहिती करून घेणं हा भाग वेगळा, पण तो सुद्धा योग्य पद्धतीने ती माहिती करून घेणं हे फार आवश्यक आहे. गुगलवरनं माहिती घेणं हा सगळ्यात चुकीचा उपाय आहे, कारण गुगलवर काही गुगल म्हणजे काही पुस्तक नाहीये किंवा ऑथेंटिक हे नाहीये. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही पुस्तकं वाचू शकता किंवा डॉक्टरांना तुम्ही हे प्रश्न विचारू शकता. जे काही तुमच्या शंका आहेत त्या तुम्ही डॉक्टरांकडे पुन्हा विचारू शकता. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारची अँटी डिप्रेसंट औषधं ही आहेत. अटिपिकल अँटी डिप्रेसंट पासून म्हणजे एमिप्रामिन सारख्या जुन्या औषधापासून, जे सगळ्यात पहिला अँटी डिप्रेसंट आहे, त्या पहिल्या अँटी डिप्रेसंट पासून ते आज अनेक नवीन नवीन औषधं, वेगवेगळ्या गटातली औषधं ही आलेली आहे. जसं मगाशी फ्लुऑक्सेटिनचा उल्लेख केला, तसं त्याच्या वर्गात अनेक नवीन औषधं, सरट्रायलिन, थायरोक्सेटिन, फ्लुऑक्सामाइन सारखी वेगवेगळी औषधं आलेली आहेत, मिर्टाझेपिन सारखं आहे, ड्युलॉक्सेटिन सारखी, तशी अनेक विध औषधं ही वेगवेगळ्या वर्गातील औषधं ही डिप्रेशनच्या ट्रीटमेंटसाठी आज उपलब्ध आहेत. काही वेळेला जसं मी मगाशी म्हटलं की रिकरंट डिप्रेशन असेल किंवा बायपोलर डिप्रेशन असेल, त्याच्यामध्ये काही काहीला मूड स्टॅबिलायझरचा उपयोग करावा लागू शकतो. तर त्याच्यामध्ये मग जी अँटी एपिलेप्टिक काही औषधं आहेत की जी एरवी एपिलेप्सीच्या फिट्सच्या ट्रीटमेंटसाठी वापरली जातात, पण त्याचा उपयोग ह्या मूड स्टॅबिलायझर म्हणूनही केला जाऊ शकतो. डायव्हॅल्प्रोक्स सोडियम किंवा लेबिट्रोसिटॅम किंवा लिथियम सारखी जी औषधं आहेत, लिथियम अँटी एपिलेप्टिक नाही आहे पण हे मूड स्टॅबिलायझर आहे. तर अशा पद्धतीची ही औषधं ही उपचारासाठी वापरली जातात. थायरॉइड जर असेल, मी जसं मग अशी म्हटलं की हॉर्मोनची टेस्टही करावी केली जाते. त्याच्यामध्ये जर थायरॉइडची टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये जर थायरॉइडचं काही हायपोथायरॉइडिझम वगैरे आढळून आलं तर त्या पद्धतीने पण उपचार हे थायरॉइडचे उपचार हे केले जातात. काही वेळेला असंही होतं की जसं मी मगाशी म्हटलं की त्या व्यक्तीला नैराश्य येण्यामागे नक्की काय काय पॅथॉलॉजी आहे, जशी बायोलॉजिकल पॅथॉलॉजी तशी सायकोपॅथॉलॉजी काय आहे हे बघण्यासाठी मग काही वेळेला काही आम्ही मानसशास्त्रीय चाचण्या सुद्धा त्यांच्या घेत असतो. बऱ्याचदा काही लक्षणंही काय येत आहेत हे कळत नाहीत, मग अशा वेळेला काही मानसशास्त्रीय चाचण्या पण आहेत. MCMIMA किंवा MMPI सारख्या जी प्रश्नोत्तरांच्या टेस्ट आहेत तर तशा चाचण्या असतात, किंवा रोशात नावाची एक
प्रोजेक्टिव टेस्ट आहेत, थिमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट, अशा सारख्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट ही याच्या डायग्नोसिस साठी, काय झालं डिप्रेशन ची इतर जी आजूबाजूची सायकोपॅथॉलॉजी आहे, व्यक्तिमत्व काय आहे, काय झालं व्यक्तिमत्वातले कुठचे दोष या सगळ्याला कारणीभूत आहे त्याचं जास्त, किंवा सायकोसिस कडे तर ही व्यक्ती चाललेली नाही, बायपोलॅरिटी आहे का, ह्या गोष्टी थोड्या अस्पष्ट असतील तर अशा चाचण्या आम्ही घेत असतो आणि मग त्याचा उपयोग हा पुढच्या ट्रीटमेंटच्या स्वरूप ठरवण्यासाठी नक्कीच होत असतो. जेव्हा सिव्हिअर डिप्रेशन असतं, जेव्हा सुसाईडल आयडियाज असतात किंवा सुसाईड अटेम्प्ट केलेले असतात, किंवा जसं मग अशी सांगितलं की मूड कॉन्ग्रुएंट किंवा इनकॉन्ग्रुएंट सायकॉटिक सिम्प्टम सिव्हिअर लेव्हलची असतात, सायकोमोटर रिटार्डेशन सिव्हिअर असतं, कॅटाटोनिया असतो, अशी जर तीव्र स्वरूपाची लक्षणं असतील तर मात्र इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी सारखा प्रभावी उपाय नाही. या थेरपी विषयी सुद्धा अनेक गैरसमज आहेत की ते सिनेमांमुळे किंवा माध्यमांमुळे ते आलेले आहेत की ही शॉक ट्रीटमेंट आहे असं त्याला म्हटलं जातं. पण जसं शॉक ट्रीटमेंट, कुठचाही शॉक जेव्हा आपल्याला हा नकळतपणे लागत असतो, आपण काही मुद्दामून हात घालायला तिथे जात नाही, त्यामुळे तसंच आहे. किंवा तसं बऱ्याचदा मी सांगतो की एखाद्याचं ऑपरेशन करायचं आहे तेव्हा ऑपरेशन मध्ये सुद्धा त्याचं पोट हे फाडलंच जातं आणि खून करतानाही ते फाडलंच जातात. पण शेवटी दोन्ही याच्यामध्ये जी गोष्ट आहे की तुम्हीतले हेतू हे वेगळे आहेत आणि करण्याची पद्धत वेगळी आहे, तसंच आहे. तसंच त्यामुळे जसं एखादी ह्या उपचार पद्धती आहे, एखादी गोष्ट म्हणजे नुसतं पोट फाडण्याचीच गोष्ट ही दोन हेतूंसाठी वापरली जाते, तसंच हा इलेक्ट्रिक करंट आहे हा सुद्धा इथे हा चांगल्या कारणासाठी वापरण्यात येत आहे. ज्याने जसं बंद पडलेलं हार्ट चालू करण्यासाठी सुद्धा शॉक दिले जातात, तसं इथे हे मेंदूच्या कार्यात अडथळा आहे त्या कारणासाठी हा इलेक्ट्रिक करंट दिला जातो. आणि दुसरा तसा नेहमीचा करंट नसतो, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेली असतात आणि अतिशय कमी काळासाठी तो दिला जात असतो. त्याच्यामुळे त्याच्याने मेंदूला काही इजा होत नसते किंवा काही हे उलट फार लवकर फास्ट रिकव्हरी होते. आणि या साईड इफेक्ट्स मी सुद्धा बघितले तर तेही फार या थेरपीचे खूप कमी आहेत. त्याच्यामुळे ही अशा सिव्हिअर केसेसमध्ये, सिव्हिअर डिप्रेशनमध्ये तर फार प्रभावी अशी उपचार पद्धती आहे. जे माइल्ड केसेस असतात त्याच्यामध्ये जसं मी मागच्या वेळेलाही सांगितलं की चुंबकीय उपचार पद्धती सुद्धा RTMS रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन अशी जी एक थेरपी आहे, तर ती थेरपी सुद्धा याच्यामध्ये हाईट टू मॉडरेट डिप्रेशन मध्ये वापरली तर त्याचाही चांगला प्रभावी उपयोग होत असतो. आणि जसं आहे म्हणजे तसं पुन्हा मानसशास्त्रीय उपचारांकडे येताना पुन्हा दोन पद्धतीचे उपचार हे ते करता येतात की हायपोथॅलॅमिक उपाय आणि पुन्हा कॉर्टिकल उपाय. म्हणजे आपल्या विचार जे असतात ते विचारांचा उगम हा कॉर्टेक्स मध्ये होत असतो, त्यामुळे ते कॉर्टिकल उपाय आहेत. तर बाकी जी सिम्प्टम्स शारीरिक लक्षणं जी दिसत असतात, झोपेची भुकेची किंवा ही जी लक्षणं आहेत, ही सगळी ह्या हायपोथॅलॅमस किंवा याच्यातनं कंट्रोल होत असतात किंवा आजूबाजूचा जो भाग आहे त्याच्यातनं लिम्बिक सिस्टीम मध्ये. त्याच्यामुळे मग त्या दृष्टीने उपाय आहेत. तर हायपोथॅलॅमिक उपायांमध्ये जर विचार त्याच्या सुद्धा मी किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने हा उपाय म्हणायचं झालं तर आहार विहार आणि विचार, त्या आहार विहार आणि विचार याचा जर विचार बघायचं झालं तर सात्विक आहार हा नक्कीच उपयोगी असतो. तरी फळ व्हेजिटेबल्स भाज्या आणि असे सात्विक पूर्णपणे कमी तिखट आणि कमी तेलकट किंवा अशा पद्धतीचा जो आहार आहे, सात्विक आहार जो आहे तो खाणं हा फार महत्वाचा असतं. त्याचबरोबर विहारामध्ये पुन्हा म्हटलं की व्यायाम आहे, योगा आहे, योगा किंवा मेडिटेशन हे आहे, आणि आर्ट्स वेगवेगळ्या कला. तर योगाचंही आपण मागच्या वेळेला केलं की कुठचं योगा किंवा मेडिटेशन आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली कुठची ध्यान पद्धती तुम्ही वापरा, वेगवेगळ्या ध्यान पद्धती आहेत, परंतु ती ध्यान पद्धती सातत्याने केली तर तुम्ही ध्यानस्थितीतून ध्यानवृत्तीकडे जाऊ शकाल. तर त्यामुळे ते ध्यानवृत्तीकडे जो जायचं असेल तर ती ध्यान किंवा हे सगळं सातत्याने करणं, ध्यानस्थितीमध्ये सातत्याने रोज हे करणं
हे उपयोग आहे, तो आपल्या जीवनशैलीचा भाग व्हायला पाहिजे. म्हणजे डिप्रेशन किंवा मूड डिसऑर्डर हा शेवटी पुन्हा एक म्हटलं तर लाईफस्टाईल डिसीज आहे. त्याच्यामुळे याच्या सुद्धा तुम्ही आपल्या जीवनाला एक शिस्त लावणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे वेळेवर झोपणं हेही महत्वाचं आहे, वेळेवर उठणं हेही महत्वाचं आहे. शक्य तेवढी आवश्यक तेवढी 6 ते 7 तासाची झोप मिळणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे खूप खूप वेळेस रात्री जागून अभ्यास, अगदी तुमचा रात्रीत होत असेल तर अभ्यास सारख्या गोष्टी सोडून उगाचच्या उगाच रात्री मोबाईलवर वेब सिरीज बघत बसणं किंवा आणखीन चॅटिंग करत बसणं, सोशल मीडिया असाय करणं हे शक्यतो टाळलं पाहिजे. वेळेवर उठलं पाहिजे, व्यसनं ही टाळली पाहिजे. तर अशा पद्धतीचा जर आपलं हे असेल, आणि संगीत किंवा वेगवेगळ्या ज्या कला आहे, चित्रकला असेल, नृत्य असेल, डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, ह्या सुद्धा याच्यासाठी खूप मदत करत असतात. नैराश्यावर सुद्धा, म्हणजे नैराश्यामध्ये सुद्धा आता आपल्या मनाला उभारी देणारी काही गाणी असतात. आता मला आठवतंय की माझ्याकडे एक पेशंट होता, त्यांना त्यांनी मला स्वतःहूनच सांगितलं की जेव्हा ट्रीटमेंट चालू होती आणि तो बरा होत होता, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर मी औषधांबरोबर ना एक गोष्ट करतो की म्हणजे मी मला रोज गाणी ऐकायला लावली, गाणी ऐकली की मला खूप बरं वाटतं. लताबाईंची गाणी ऐकली की मला खूप बरं वाटतं. तुझ्याच लता मंगेशकरांचा वाढदिवस आहे, लता मंगेशकरांची गाणी ऐकली की खूप मला बरं वाटतं आणि ती गाणी ही माझ्यासाठी म्हणजे माझा मूड शांत करणं, मनातले सगळे विचार झटकून द्यायला मला मदत करत असतात आणि ती मी गाणी ऐकत असतो. तर कुठेतरी गाणी जी आहेत, कुठचे म्युझिक जे आहे, ते म्युझिकचा जो परिणाम होत असतो मेंदूवर, मेंदूतल्या ज्या आनंदाचे हॉर्मोन्स आहेत डोपामिन सारखे किंवा एंडॉर्फिन्स आहेत, ती स्त्रवायला त्याच्यातनं मदत होत असतो. किंवा त्याच्यातला जो संगीत सुरांबरोबर ते शब्द आहेत ते सुद्धा त्याच्यासाठी खूप मदत करत असतात. विशेषत आता जी काही विशेष काही गाणी आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर राजेश खन्नाचं जे गाणं आहे जिंदगी एक सफर है सुहाना, हे याच्यासारखं जे गाणं आहे ते कुठेतरी आपला मूड खरंच खूप छान करून टाकत असतं. किंवा लगान सिनेमातलं जे मितवा म्हणून गाणं आहे की आजारे आजारे भले कितने लंबे हो रास्ते हो थके ना तेरा तन हो आजारे आजा सुनले पुकार डगरिया रहे ना रहे साथ तू आजारे इस धरती का है राजा तू ये बात मान ले तू कठिनाई से टकरा जा तू नहीं हार मान ले तू. हे जे शब्द आहेत, हे जे शब्द आहेत ते कुठेतरी आपल्याला एक सुरांमधन एक संदेशही देत असत की आपलं मन हे करायला बळकट करायला, सुदृढ करायला, काय विचार प्रवृत्त करायला, रॅशनल विचारांकडे न्यायला नक्कीच मदत करत असतात. किंवा स्वदेश सिनेमातलं ये तारा वो तारा हर तारा अशी ही जी गाणी आहेत, अशा प्रकारची गाणी आहेत की नक्कीच आपलं मूड एलिव्हेट करायला मदत करत असतात. तर त्यामुळे हे असे संगीतोपचार, नृत्योपचार हे सुद्धा आज नैराश्यासाठी किंवा कुठचे कलात्मक कला बेस्ड उपचार, आर्ट बेस्ड थेरपीज ज्या आहेत ह्या याच्यासाठी वापरता येतो. तर आर्ट बेस्ड थेरपीचा उपयोग इव्हन लहान मुलांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये सुद्धा त्यांचं नैराश्य काय येत आहे किंवा कारण काय आहे, त्यांच्या मनात किती खोलवर काही निगेटिव्हिटी दडून बसलेली आहे ते शोधून काढण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सुद्धा आर्ट बेस्ड थेरपीचा हा उपयोग केला जात असतो. तर वैचारिक पातळीवर जसं मग अशी म्हटलं की सीबीटी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी आणि आरईबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी किंवा ससद विवेक विचार विवेकनिष्ठ उपचार पद्धती जी आहे, तर ती उपचार पद्धतीचा वापर केला, अर्थात ह्या उपचार पद्धती एका सेशनमध्ये किंवा दोन सेशनमध्ये त्याचा उपयोग होत नसतो, तर सातत्याने हे करायला. बऱ्याचदा थोडस बरं वाटायला लागलं की दोन्ही बाबतीत, म्हणजे औषधाच्या बाबतीत सुद्धा आणि ह्या सायकोथेरपीच्या बाबतीत सुद्धा, की आता मला बरं वाटतं, आता कशाला मला औषधाची किंवा कसल्या काउन्सिलिंगची गरज आहे असं बऱ्याचदा लोकांच्या मनात येतं. तर असं नसतं की हा शेवटी याच्यामध्ये सुद्धा कोर्स आहे, औषधाचा सुद्धा कोर्स आहे. म्हणजे ज्या पर्टिक्युलर डोसला म्हणजे पूर्णपणे सगळी लक्षणं नाहीशी होतात, त्या डोस हा डोस काही काळ कंटिन्यू ठेवावा लागतो, तो
आता प्रत्येकाच्या हिस्ट्री प्रमाणे प्रत्येकाच्या तीव्रते प्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तो काही काळ कंटिन्यू केल्यानंतर मग तो हळूहळू कमी कमी टेपर ऑफ करत तो बंद केला जातो. पण टेपर ऑफ करताना सुद्धा ही खात्री केली जाते की पुन्हा आधीची लक्षणं उद्भवत नाहीयेत ना, हे पूर्ण सतत बघितलं जातं. आणि त्याच काळात त्यांचं काउन्सिलिंग हे सुद्धा सायमल्टेनियसली चालू असेल तर त्याचाही उपयोग होतो. कारण शेवटी औषधांशिवाय उद्या आयुष्यात ताणतणाव हे पुढेही येणार आहे, त्याला तोंड द्यायला किंवा ह्याला तुमची वैचारिक बैठक जर मजबूत असेल तर ती वैचारिक बैठक तुम्हाला पुढचं पुन्हा नैराश्य आलं तर त्याच्यातनं पटकन बाहेर यायला मदत करत असते. औषधं जरी घ्यायला लागली तरी किंवा औषधं न घेता सुद्धा उद्या स्वतःच स्वतः आपल्याला याच्यात बाहेर येऊ शकतं. आणि त्यासाठी आरईबीटी म्हणजे त्यामुळे काउन्सिलिंग सुद्धा हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि तेही व्यवस्थित त्याचा सेशन्स जे आहेत म्हणजे जेव्हा कळतं की काउन्सिलरला सुद्धा किंवा थेरपिस्टला कळतं की आता खरंच याच्या विचारांची बैठक ही पूर्णपणे पक्की झालेली आहे आणि आयुष्यात ताणतणाव येताना दिसत आहेत तरी सुद्धा ते त्याला व्यवस्थितपणे सामोरं जात आहे, तर मग अशा वेळेला उपचार हे काउन्सिलिंग टर्मिनेटही केलं जातं. परंतु बऱ्याचदा असं होतं की आपला स्वभाव काही वेळेला असा असतो की त्याच्यामुळे आता हे विचारांची बैठक बदलली तरी मे बी थोडस पुन्हा काही काही डळमळीत होऊ शकत. मग अशा वेळेला पुन्हा तुम्ही हे काउन्सिलिंग किंवा पुन्हा नैराश्य आलं तर पुन्हा हे उपचार घेणं ह्याच्यात नक्कीच गैर नाही. जसा मलेरिया एकदा बरा झाला म्हणून तो आयुष्य पुन्हा होणार नाही असं नाहीये, पुन्हा झालं तर पुन्हा आपण उपचार घेत असतो. तसंच पुन्हा जरी झालं तरी आपण लगेच उपचार घेतले पाहिजेत, लगेच उपाय केले पाहिजेत. जेवढं लवकर आपण उपचार करू तेवढं लवकर आपण ह्याच्यातनं बाहेर येऊ शकतो हे आपण मेन लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे नैराश्य हा जर वेळेवर उपचार घेतले तर पूर्णपणे बरा होणारा असा विकार आहे, त्यामुळे ते घेणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आता माझ्या या व्याख्यानाचा शेवट मी माझ्या मीच केलेला आणखीन एका कवितेने करतो की निराश मन हे माझे स्वीकारीन मी त्याला, मनाची अवस्था ही सांगीन तज्ञाला, मात्रा औषधाची मग घेईन विश्वासाने, व्यायाम ध्यानादी उपाय करेन नेटकेपणाने. छंद कलांचा माझा जोपासायला हवा, अविवेकाला तपासून बदलायला हवा, विवेकाचे अधिष्ठान मग देईल आनंद समाधान, उदासीचे मळभ जाऊन डोकावतील प्रकाशाचे किरण. Anuj, can I give it to Sandeep? Sandeep is unmute. Oh, he's on laptop now. Yes, sir. Sandeep? Yeah. Can you hear? Yes, sir. Yes. थँक्यू डॉक्टर अद्वैत. आय थिंक खूप चांगलं विवेचन केलं आज आपण डिप्रेशनवरचं, कारण आता सध्या लोकांना नक्कीच खूप प्रश्न आहेत आणि स्पेशली कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये हे प्रश्न आता सध्या वाढलेले आहेत खूपच. त्यामुळे प्रत्येकालाच या विषयात सुद्धा इंटरेस्ट आहे, समजून घेण्यात इंटरेस्ट आहे. तर या लेक्चर नंतर एक बातोबातो मे या सिनेमात अमोल पालेकरच्या तोंडी एक किशोर कुमारचं खूप छान गाणं आहे, आय थिंक सगळ्यांनी घरी जाऊन ऐकायचं. खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी आहेच की हे काही कायमचं नाहीये. कहा तक ये मन को अंधेरे छलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे. खूप सुंदर चाल आहे राजेश रोशनची. कभी दुख कभी सुख कभी दुख यही जिंदगी है, ये पतझड़ का मौसम घड़ी दो घड़ी है, नए फूल कल फिर डगर में खिलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे. तर हे खूप सुंदर गाणं आहे आणि आय थिंक नक्कीच तुमच्या लेक्चर नंतर आजच्या विवेचनानंतर कुठेतरी एक छान पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह किरण आपल्याला नक्कीच दिसतोय. आणि ज्या लोकांना याचा त्रास होतो त्यांनी नक्कीच खर तर वापर करायला हवा या माहितीचा आणि योग्य वेळेत डॉक्टरकडे जायला हवं. मुख्य पहिलं म्हणजे ओळखायला हवंय की हा प्रॉब्लेम आहे ते. तर आय थिंक या पुढली सूत्र मी आता दिलीप कडे देतोय पुढल्या कार्यवाहीसाठी. दिलीप बर, धन्यवाद संदीप. आणि हॅलो,
मी ऐकू येतोय ना व्यवस्थित? येस येस. जनरली माझ्या आणि नॉर्मली मी व्हिडिओ ऑफ ठेवतो. आज मी परत थोडाशा धारिष्ठाने आज व्हिडिओ ऑन केलेला आहे. जर प्रॉब्लेम आला तर मला कृपया सांगा. मित्रांनो धन्यवाद. अद्वैत धन्यवाद. मित्रांनो मानस ही जी मालिका आम्ही यावर्षी सुरू केलेली आहे ही पहिलेली मालिका आहे आणि दर महिन्यात चौथ्या रविवारी ही यावर एक साधारणतः आपलं लेक्चर असेल. डॉक्टर अद्वैत पाध्यांसोबत आपण भेटूच त्यावेळेला. पुढचा जो विषय आहे पुढच्या महिन्यात 25 ऑक्टोबर त्या दिवशी दसरा आहे त्यामुळे कदाचित आपण ही आपण 24 ऑक्टोबरला ही मालिका घेऊ. यासोबतच आपण एक दुसरी अजून एक मालिका सुरू केलेली आहे ती म्हणजे विविधा. आणि विविधा या सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे लेक्चर्स आपले असतात. ती मालिका आपण दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आपण घेत असतो आणि पुढच्या 18 ऑक्टोबरला त्याचा विषय आहे कॉम्पिटन्सी मॅपिंग. आपल्याला प्रत्येक ज्या क्षमता असतात आपण छान पद्धतीने आयडेंटिफिकेशन करू शकतो. म्हणजे घरात काम करताना, मुलांना शिकताना, तुमच्या ऑफिसमध्ये काम करताना किंवा व्यवसायामध्ये, आणि त्याच्यातनं आपण त्याचं मॅपिंग किती चांगलं करू शकतो आणि त्यातून आपण त्याची जास्तीत जास्त चांगल्या एफिशियंटली आपण कसा वापर करू शकतो या विषयावर हे भाषण आहे. जसं संदीप म्हणाला की आज कोरोनाच्या विषयावर आपल्या सगळ्यांच्या मनातच एक कुठेतरी मळब आहे, एक कुठेतरी थोडासा नैराश्य प्रत्येकाच्या मनातच आहे. आणि त्यात मला नेहमी आता सुधीर मोघेंची मला ती कवी गीत आठवतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. खरं ते ऑडिओ ऐकवायचं होता पण थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम्स आलेले आहेत तर त्यामुळे मी त्याची शेवटचीच मी तुम्हाला मला शेवटचा त्याच कडवं आहे ते मीच तुम्हाला वाचून दाखवतोय. झाला आजचा प्रकाश जुना काल कालचा काळोख, चांदण्यांना किरणांचा सोन सळी अभिषेक, तरीही नवा सुवास सुवास. आपल्या आयुष्यातलं हे असं कोरोनाचं जाळ आपल्या आयुष्यात परत एकदा लवकरच येऊ हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हीच आपल्या सर्वांना शुभकामना. आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतीलच डॉक्टर अद्वैत पाध्यांना विचारण्याकरता. संदीप आपण सगळ्यांना अनम्यूट करूया का की जो असेल तो? हा चालेल. असेल तर तुम्ही कृपया, हा जर कृपया असेल तर कृपया अनम्यूट करा स्वतःला. आणि हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला की मग आपण लकी ड्रॉ काढणार आहोत तेव्हा कृपया सर्वांनी हजर राहावं. एक आपण 3-4 प्रश्न घेऊया दिलीप मला वाटतं. हा बरं ठीक आहे, एक 3-4 प्रश्न घेऊया आपण. कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. हॅलो हॅलो. हा गुड इव्हनिंग, मी स्वाती परब बोलतीये. खूप छान आणि नॉलेजेबल सेशन होत, खूप चांगली माहिती मिळाली आणि रिफ्लेक्ट करायला स्वतःला वेळ मिळाला. आणि माझा प्रश्न असा आहे की फ्लॉवर एक्स्ट्रॅक्ट जी औषधं असतात तर त्याचं कोणी कोणी घ्यावी आणि त्याचा इफेक्ट कितपत असा असतो? बाथ फ्लॉवर रेमेडीज या नक्कीच त्याच्यामध्ये दिसून येतात, चांगला त्याचा उपयोगही होताना दिसत असतो. विशेषत ज्याला आपण पूर्वी म्हणायचो की स्वभावाला औषध नाही, तर माझ्या अभ्यासाप्रमाणे मी आता एक जे स्वभावाला हे औषध म्हणूनही वापरता येऊ शकतं. लहान मुलांमध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होताना दिसतो, विशेषतः लहान मुलांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये नक्की त्याचा बाफ्लॉवर रेमेडीचा चांगला उपयोग करता येऊ शकतो. परंतु कसं आहे की जेव्हा सिव्हिअर केसेस असतात, सिव्हिअर प्रॉब्लेम असतो तेव्हा अर्धाचा चालवायची सायकल. हॅलो
मी मोबाईल वरन जॉईन झालो. ते गॅलेक्सी A7 नाही. आवाज प्रॉब्लेम आहे का मला का? हा तर त्याच्यामुळे सिव्हिअर केसेस मध्ये आपल्याला अलोपॅथीतलीच औषधं वापरतात, पण तू त्याच्या जोडीला बरं व्हायला लागल्यानंतर असं वाटलं की स्वभावातले काही दोष आहेत किंवा, तर त्याच्यासाठी म्हणून धनंजी याचा उपयोग करता येऊ शकतो. इंटेन्सिटी कमी प्राप्त सर ऐकू येत नाही मला. सिव्हिरिटी आजार का जास्त? सिव्हिरिटी आजार प्रमाणात तर मोठे ही औषधाची. हॅलो, तुमचा प्रश्न मॅडम व्यवस्थित ऐकू आलेला नाहीये. सिव्हिरिटी काहीतरी म्हणाला. हॅलो, तुम्ही चार्ट केलं तरी चालेल. हा, सिव्हिरिटी जर का हा जास्त असेल तर ही औषध मोठ्यांना पण चालू शकतात ना? हो हो. ओके ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. संदीप एक प्रश्न घेऊया अजून असेल कोणाचं तर घ्या. ओके, अदरवाईज लक्की डॉक्टरांचा नंबर सगळ्यांना देऊ शकता तुम्ही? आय थिंक दॅट इज डॉक्टरांचा आपला किंवा तुम्ही जरी कम्युनिकेट केलं की साधारणतः. हां, डॉक्टर अद्वैत कॅन टेल हिज नंबर नाऊ ऑल्सो वन्स. ओके, जर डॉक्टर अद्वैतचा नंबर एकदा चॅट मध्ये लिहू शकतो आपण. ओके, हॅलो दिलीप, अदरवाईज तुम्ही हे घ्या, मी देतो त्यांचा नंबर. हॅलो, बरं आपण आपण लकी ड्रॉ सुरू करूया. अनुज, आर यू रेडी? येस 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 सर. सो थैंक यू अद्वैत सर फॉर होल पूरे सेशंस के लिए. थैंक यू एवरीवन हु अटेंडेड दिस सेशन. राइट नाउ आज के पार्टिसिपेंट्स में वी हैड अराउंड 50 पार्टिसिपेंट्स, सो वी हैव अराउंड 50 चीट्स ओवर हियर. इसमें कोई चीट हम उठाएंगे और अगर वो हमारे साथ प्रेजेंट है अभी, द अदर पर्सन विल बी द लकी विनर. इफ दे आर नॉट हियर, अगर वो हमारे साथ नहीं है, विल गो फॉर द नेक्स्ट चीट. So we'll pick up a random one so that we stay. Okay, so this is the one. We'll go for the number. इसमें जो number होगा आपने registration जैसे fill up किया है उसके हिसाब से वो number serial number assign किया हुआ है. So right now what we have is 22 and let me check. 22 is Trushali Narvekar. Trushali ji है? Yes, yes. She is from Blossom School. I think. Hi Trushali. So congratulations. Thank you sir. Hi, so very soon they will contact you with for your mailing address and aapka gift from aapko aap tak pahunchayenge. Over to you president. Thank you. Tushali Narvekar tumcha abhinandan. मित्रांनो, तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्हाला जर समजा काही विषय सजेस्ट करायचा असेल तर कृपया पुढच्या लेक्चर मध्ये आम्ही हा त्या विषयाचा अंतर्भाव करू शकतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. दिलीप, आय हॅव शेअर्ड डॉक्टर अद्वैत पांडेज नंबर इन चॅट. इट इज, आय थिंक यू कॅन राईट डाऊन वन्स इफ यू वॉन्ट. एव्हरीबडी कॅन राईट डाऊन. इट इज 9820238. One more time. 9820235518. Thank you. थैंक यू संदीप जी. एंड एनीवन जिन्हें अद्वैत सर को कॉन्टेक्ट करना होगा, यू कैन आप उस नंबर पे कॉल कर सकते हैं. इज ऑलवेज अवेलेबल फॉर अस प्रेसिडेंट. आजचा आपला मानसच पुष्प ह्या आज इथे संपलाय. मी जाहीर करतो आणि तिसऱ्या पुष्पाकरता परत तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत. थँक्यू. थँक्यू.